पूर्वीच्या काळी जेव्हा जॅम स्प्रेड्स हे सगळं नसायचं तेव्हा आम्ही लहान मुलं उन्हाळ्यामध्ये आतुरतेनं वाट बघायचो ती म्हणजे आजीनं केलेल्या गुळांब्याची किंवा मुरांब्याची किंवा साखरांब्याची. आता बाजारात बऱ्याच गोष्टी विकत मिळतात, पण कैरी यायला लागल्यानंतर जो पारंपरिक गुळांबा किंवा साखरांबा आहे त्याच्या चवीला तोड नाही. कुठलेही प्रिझर्वेटिव्स किंवा केमिकल नसताना सुद्धा अगदी वर्षभर हा गुळांबा छान राहतो. आता याकरता कैरी कोणती घ्यायची? तर दोन प्रकारच्या कैऱ्या तुम्हाला माहिती असतील तर बाजारात येतात. एक लांबट आकाराची तोतापुरी किंवा कापीव आंब्याची कैरी असते आणि दुसरी असते ती अशी गोल गावरान कैरी. कापीव आंब्याची जी कैरी असते ती चवीला कमी आंबट असते, त्यामुळं ती जर का वापरली तर आपसुकच तुम्हाला गूळ जो आहे तो कमी वापरावा लागतो. त्यामुळं तुम्हाला जर का खूप जास्त आंबट आवडत नसेल किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त गूळ नको असेल तर अशी कापीव आंब्याची कैरी तुम्ही गुळांब्यासाठी घेऊ शकता. कैरीची साल काढून कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे. किसून घेताना मध्यम आकाराची जी किसणी असते तिनं किसून घ्या, म्हणजे छान लांब लांब असा किस पडला पाहिजे. हे बघा, हा असा छान लांब लांब असा किस झाला आहे. कैरी जर का आंबट असेल तर झाकून 15 मिनिटं ठेवून द्यायचं. मग कैरीच्या किसाला जे ते थोडंसं पाणी सुटतं, थोडासा ओलसर होतो आणि मग तुम्ही हे घट्ट पिळून घेऊ शकता. म्हणजे मग त्याचा आंबटपणा जो आहे तो अजून थोडासा कमी होतो. आता याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ जो आहे तो चिरून किंवा किसून घ्या. कपनं वाटीनं हा जो किस आहे तो मोजून घेऊ शकता. या ठिकाणी 2.5 कप हा किस भरला आहे. याच्यामध्ये 2 ते 2.5 कप म्हणजे तेवढाच गूळ घालायचा आहे. वजनी जर का 500 ग्रॅम कैरी असेल तर साधारणपणे 400 ग्रॅम गूळ जो आहे तो पुरेसा होतो, कारण कैरीमध्ये कोय वगैरे असते, तिचं वजन जादाचं असतं. गुळांब्यासाठी जो गूळ वापरणार आहे तो खूप काळपट गडद रंगाचा नसावा, तर थोडासा असा केशरी किंवा पिवळसर रंगाचा गूळ याकरता वापरायचा आहे. म्हणजे गुळांब्याचा रंग जो आहे तो खूप छान येतो. खूप काळपट असा गूळ याकरता वापरू नये. तर हे सगळं असं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं असेल तर काळं मीठ वापरा. आणि हे सगळं मिक्स करून झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं. म्हणजे मग गुळाला जे ते पाणी सुटतं. हे बघा, साधारण अर्धा तास मी हे ठेवलं होतं. आता गुळाला असं पाणी सुटलं आहे, गूळ बऱ्यापैकी वितळला आहे. आता कढईचा गॅस चालू करायचा आणि गुळांबा जो आहे तो शिजवून घ्यायचा. आता गुळांबा करून घेताना अजून एका गोष्टीची काळजी घ्या, ती म्हणजे याकरता लोखंडी कढई वापरायची नाही, तर स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरली तरी चालेल. मध्यम आचेवर 2 मिनिटे ठेवल्यानंतर गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळला आहे. याला अधूनमधून ढवळत राहा. गूळ हा असा पातळ झाला आहे. आता गुळाचा असा थोडासा घट्ट असा पाक होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, साधारणपणे 8 ते 10 मिनिटे लागतात. खूप जास्तही घट्ट शिजवायचं नाही, कारण काय होतं, थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं, गुळाचा पाक अजून घट्ट होतो आणि मग गुळांबा कडक होऊ शकतो. त्याच्यामुळं थोडंसं सरबरीत पातळसर असंच ठेवायचं आहे. जमल्यास गुळाचा जो पाक आहे तो असा बोटांमध्ये घेऊन याची हलकी अशी तार तयार झाली आहे का ते चेक करा. खूप जास्त घट्ट नाही, पण याला थोडासा असा चिकट पण आला पाहिजे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये स्वादासाठी आपण वेलची पूड घालणार आहोत. वेलचीशिवाय तुम्ही याच्यामध्ये लवंग आणि दालचिनीसुद्धा घालू शकता. आत्ता मी गुळांब्यामध्ये घालणार नाही आहे, नंतर जो दुसऱ्या प्रकारचा दाखवणार आहे त्याच्यामध्ये लवंग दालचिनी घालणार आहोत. आणि अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला गुळांबा करताना चेक करायची आहे, ती म्हणजे कैरीसुद्धा व्यवस्थित शिजली पाहिजे. कैरी जेव्हा शिजते, कैरीचा किस जेव्हा शिजतो तेव्हा तो थोडासा असा अर्धपारदर्शक होतो, त्याला एक प्रकारची चकाकी येते. या दोन्ही गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत, म्हणजे गुळाला चिकटपणा आला पाहिजे आणि कैरी शिजली पाहिजे. या दोन्ही गोष्टी जेव्हा होतील तेव्हा तुम्ही गॅस बंद करू शकता. गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. हे बघा, थंड झाल्यानंतर हे अजून थोडंसं असं घट्ट होतं. स्वच्छ धुवून पुसून कोरड्या केलेल्या बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये हा जो गुळांबा आहे तो भरून ठेवायचा. हे बघा, कैरीचा किस असा छान लांब लांब याच्यामध्ये दिसतो आहे. रंगसुद्धा अगदी छान आला आहे, खूप काळपट असा नाही आहे. आता दुसऱ्या पद्धतीनं जो मुरांबा आपण करणार आहोत त्याच्यामध्ये गोल अशी गावरान कैरी वापरलेली आहे आणि याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, त्यानंतर कैरीची साल काढून कैरी किसून घेतली आहे. आता ही कैरी जर का चवीला खूप आंबट असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला साखर कमी वापरायची असेल
तर सरळ याच्यामध्ये पाणी घाला आणि मग कैरीचा कीस जो आहे तो असा घट्ट पिळून घ्या. कैरीचा कीस जो आहे तो पाण्यात धुवून घेतल्यामुळं सुद्धा कैरीचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो, कमी होतो. आता कढईमध्ये एखादा चमचा साजूक तूप गरम केलं आहे. याच्यामध्ये 2 ते 3 लवंग आणि 2 छोटे दालचिनीचे तुकडे घातले आहेत. लवंग आणि दालचिनी यांचा कोणत्याही गोडाच्या पदार्थांना खूप छान असा वास येतो. थोडेसे तुपावर असे परतून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये जो पिळलेला कीस होता तो घातला. कैरीचा कीस तुपावर छान परतून घ्या. याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर अगदी 2 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आणि मग याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. पिळून घेतल्यानंतर कैरीचा जो कीस होता तो 1.5 कप होता, याच्यामध्ये मी 1 कप साखर घातली आहे. लागल्यास अजून 1/2 कप साखर नंतर याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. मध्यम आचेवर याला शिजवून घ्यायचं. हे बघा, साखर आता अशी पूर्णपणे वितळली आहे. साखरेचा थोडासा घट्ट सरसा पाक होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून याला चेक करायचं. याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड घालू शकता, थोडंसं केशरसुद्धा याच्यामध्ये घातलं आहे. याच्यामध्ये सुद्धा चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि याला हे असं शिजवून घ्या. हे बघा, आता पाकाला असा थोडासा चिकटपणा आला आहे. खूप जास्त घट्ट असा पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही, कारण आधी म्हटल्याप्रमाणे जसजसा हा गुळांबा किंवा साखरांबा थंड होतो तसा तो अजून घट्ट होत जातो. त्याच्यामुळं थोडंसं सैलसर सरबरीत असतानाच गॅस बंद करायचा. थंड झाल्यावर हा साखरांबासुद्धा तुम्ही बरणीत भरून ठेवू शकता. साखरांबा किंवा गुळांबा दोन्ही प्रकार चवीला अतिशय छान लागतात. कोणत्याही पद्धतीनं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. पोळीसोबत जर का द्यायचं असेल तर पोळीला असा लावून छोटे छोटे याचे रोल करून द्या, म्हणजे मग मुलं आवडीनं खातील. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.